श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला आज आम्ही तुम्हाला आमच्या चिंचपोकळी येथील आमच्या बिल्डिंगमधलं चौथ्या माळ्यावरचा गणेश उत्सवाची जी तयारी चालू आहे, थोड्याच दिवसांनी आपले गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यांच्या येण्याची जी त्यांची तयारी जी चालली आहे ती तुम्हाला मी दाखवते. आजपासून सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता रंगकाम चालू आहे. बाप्पाच्या येण्याची तयारी खूप जोरात चालू आहे आणि दुर्वाच्या मित्रांची मैत्रिणीची गडबडसुद्धा मध्ये मध्ये आहे. ओम आहे, ओमचा काका आहे, कार्तिश आहे, सार्थक आहे आणि ही बालकं गणपतीच्या डेकोरेशनसाठी बाबू काकाला मदत करतात. तुम्ही बघू शकता हा आमचा चौथ्या माळ्यावरचा सार्वजनिक गणेश उत्सव आहे बाळगोपाळ मंडळाचा. बघू शकता दुर्वाची काय गडबड चालली आहे बघा, कारण की ती व्हिडिओ दिसते म्हणून तिला अजून खूप मजा येते. आणि दुर्वाचे बाबा रोशन परब, तर बघा आम्ही आमच्या चौथ्या माळ्यावर किती छान गणपती बाप्पा बसवतो आणि काय डेकोरेशनची तयारी चालली आहे. बाळगोपाळ गणेशोत्सव मंडळ वर्ष 29, आता हे जे वर्ष आहे ते 31 आहे, त्याच्यामुळे ही सगळी घाई गडबड आणि हे सर्व डेकोरेशन ओमच्या काकांनी म्हणजे दुर्वाच्या बाबाने केलेले आहे. अजून रंगकाम खूप बाकी आहे, सकाळी साफसफाई झाली सगळी तर सार्थकचीसुद्धा खूप दांदल चालू आहे, कलरचं काम चालू आहे. बघा किती मन लावून काम करतो आहे. कार्तिशनेसुद्धा मदत केली, आल्यापासून खूप मदत केली. ओम आणि कार्तिश बालपणीचे मित्र आहेत खूप खास. तर बघू शकता दुर्वाचे बाबा कलरकाम खूप छानपैकी करतात आणि हे सर्व जे डेकोरेशनचं आहे ते संपूर्ण दुर्वाच्या बाबांनी केले आहे. आणि त्याला मदत करायला शेखर मोरे म्हणजे सार्थकचे पप्पा, तर आता थोड्या वेळाने तुम्हाला मी शेखर मोरे यांनासुद्धा दाखवणार आहे की त्यांनीसुद्धा काय काय मदत केली आहे ती. तर खूप छानपैकी सुरुवात झालेली आहे बाप्पाच्या येण्याच्या आगमनाची. तर आता जो मी हा भाग बनवलेला आहे हा भाग एक आहे, त्याच्यानंतर भाग दोनसुद्धा तुम्हाला लवकरच दिसेल. तर पहिल्या भागामध्ये तुम्हाला मी दाखवते की बाप्पाच्या येण्याची जी तयारी आहे ती डेकोरेशनपासून सुरुवात म्हणून काय काय करतात, कशी अशी फुलांची सजावट किती सुंदर वाटतात ही खूपच छान. तर आपले हे शिवाजी महाराज, हा स्वागत कक्ष बनवलेला आहे बघू शकता तुम्ही, म्हणजे जे आमच्याकडे पाहुणे येतात त्यांना आम्ही इथे बसवतो. तर खूप छान आमच्याकडे गणेशोत्सव साजरा केला जातो, 7 दिवसाचा आमचा गणपती असतो पण खूप आनंदात हा उत्सव साजरा पडतो पार पडतो. तर बघा तुम्ही, रोज मी वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे बाप्पाचे 7 दिवसाचे, परत आपल्या लाडक्या चिंतामणीचे. तर इथे शेखर मोरे काम चालू आहे, रंगकाम चालू आहे. हे सार्थकचे पप्पा खूप मन लावून काम करतात, खूप मेहनत घेतली आहे यांनीसुद्धा. बाप्पाच्या येण्याची जी स्वागताची तयारी चालू आहे ती खूप जोरात चालू आहे. आणि हे बघा इथे आपल्या लालबागच्या राजाच्या राजाची फ्रेमसुद्धा आहे, खूप छान बाप्पाची सेवा करतात. बघा आता हे रंगकाम झाल्यानंतर खूप छानपैकी तोरणं लावली जातील, लाईटिंगा लावल्या जातील, वेगवेगळ्या कलरची लाईटिंग लावणार, तोरणं लावणार. आणि यासाठी या लोकांना रात्रंदिवस एक करून खूप मेहनत घ्यावी लागते. भले आमचं छोटंसं मंडळ आहे पण खूप छान पोरंही लहान मुलंसुद्धा मदत करतात काकांबरोबर. हा बघा रियांशी मस्ती चालू आहे खूप जोरात, तशीच आमच्या दुर्वाचीसुद्धा मस्ती चालू असते. आणि बाप्पा बसल्यानंतर गाभाऱ्याला वेगळंच रूप येतं. आता हा जो मंडप तुम्हाला रिकामी दिसतो आहे तो 2 दिवसांनी तुम्हाला खूप छान भरलेला दिसेल. खूप वातावरण खूप छान होतं बाप्पा बसल्यानंतर. चला आता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सगळ्यांनी लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. एक छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला दाखवण्याचा की बाप्पाची यायची तयारी काय काय सुरू आहे ती. तर तुम्ही बघू शकता, आता मी जास्त काही बोलत नाही, तर तुम्ही बघा फक्त. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.